अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। शिवसेना सांसद राजन विचारे ने की मुंबई आयुक्त से मुलाकात, रैपिड एंटीबॉडी टेस्ट बढ़ाने की मांग। ठाणे से शिवसेना सांसद राजन विचारे ने आज मुंबई के नए आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की। इस मुलाकात में सांसद ने आयुक्त से मुंबई में कोरोना की वर्तमान स्थिति पर चर्चा की। राजन विचारे ने कहा कि मैंने आयुक्त से मुंबई में 1,00,000 एंटीबॉडी किट खरीदने की मांग की है, ताकि जल्द से जल्द कोरोना संक्रमित मरीजों की जाँच हो सके और उसके हिसाब से उनका इलाज किया जा सके। उन्होंने कहा कि नए आयुक्त युवा हैं और कोरोना से लड़ने के लिए उन्होंने कई तरीके बताए हैं। उम्मीद है कि वो अपने जोश का सही उपयोग कर मुंबई को कोरोना से मुक्ति दिलाएंगे। आइए सुनाते हैं सांसद ने और क्या कहा। अभी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत, उदाहरणार्थ नवी मुंबई महापालिका आहे, त्याचबरोबर ठाणे महापालिका आहे, कल्याण आहे, या ठिकाणी प्रथम 1,00,000 ज्या ह्या रॅपिड टेस्टच्या हे आहेत त्या आम्ही त्यांना घ्यायला सांगितल्या। मला वाटतं या नवी मुंबईमध्ये जवळजवळ 40,000 कोटासुद्धा आता इथे आलेला आहे, आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही सांगितले 1,00,000 तरी कमीत कमी घेतल्या पाहिजेत, कारण ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या साधारण महिनाभरपर्यंत ह्या पुरतील, आणि मग जर लागल्या तर परत एकदा दुसरा स्टॉक घेऊ शकतो, कारण आता सर्व महापालिकेत त्या रॅपिड टेस्ट आलेल्या आहेत आणि त्याचा नक्कीच फायदा होईल। आणि आज ज्या परिस्थितीमध्ये लॅब असतील किंवा ह्या जो तुटवडा जो भासतो आहे हा ह्या निमित्ताने कमी होईल, आणि जास्तीत जास्त जे आहेत कोविड पॉझिटिव्ह आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरती भर द्यायला सांगितलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने आज मीरा भाईंदरमध्ये किंवा इतर ठाणे महापालिका असेल, कल्याण महापालिका आहेत, या सर्व महापालिकेला आदेश दिलेले आहेत की तुम्ही या रॅपिड टेस्ट जास्तीत जास्त हे करा, जेणेकरून आणि त्या रॅपिड टेस्ट आपण फ्री करतो आहे। महापालिकेला दुसरीसुद्धा रिक्वेस्ट केलेली आहेत की जे रेमडेसिवियर औषध आहेत किंवा हे दुसऱ्या ज्या काय औषध आहेत जे त्या सर्वसामान्याला सुद्धा परवडत नाही, तर हे महापालिकेने या संदर्भामध्ये हे घेतले पाहिजेत आणि सर्वसामान्याला दिलासा देण्याचं काम यार कोविड रुग्णांसाठी सुद्धा दिलासा देण्याचं काम होईल, आणि जेणेकरून आज जो ह्या मोठमोठ्या ज्या काय औषधं आहेत, रेमडेसिवियर्स आहेत किंवा बाकीच्या इतर ज्या आहेत, ह्यासाठी सर्वसामान्यांकडे हे औषधं अवेलेबल होत नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून ही सर्वसामान्य गरीब रुग्णांनासुद्धा या निमित्ताने सोय होणार। मला वाटतं हे सुद्धा आयुक्त नागपूरमध्ये यांनी काम केलेलं आहे, आणि प्रत्येक आयुक्तांचं आज मिसाळ साहेबांनी सुद्धा आतापर्यंत चांगलं काम केलं होतं, आता हे नवीन आयुक्त आलेले आहेत, हे तरुण आहेत आणि त्यांच्याकडे काही योजना आहेत, आणि मला नक्की खात्री आहे हे सुद्धा आयुक्त चांगल्या पद्धतीने काम करतील, आणि जी काय आज कोविडची महामारी आहे या बाबतीमध्ये कमीत कमी कसे हे रुग्ण होतील या दृष्टिकोनातून ही सर्व महापालिकेचे सर्व कर्मचारी असतील, मग डॉक्टर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, नर्सेस असतील, आज नवी मुंबईतले सर्व पोलीस बांधव असतील, हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आज सर्वांना दिलासा देण्याचं काम करत आहेत, आणि मला नक्की खात्री आहे या ठिकाणीसुद्धा हे पेशंट कसे कमी होतील या दृष्टिकोनातून ते लक्ष घालत आहेत। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।